दिला, ठरला मॅन ऑफ द मॅच. तर क्रिकेटचा विचार केला, ओडे क्रिकेट टोरोंटो, त्याच्यामध्ये 1996 सौरभ गांगुली द प्रिन्स ऑफ द बंगाल अँड क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल इज प्रेसिडेंट इज कन्सिक्युटिव्हली मॅन ऑफ द मॅच 4 times, 4 वर्ष सलग. आणि 30 गेंद श्रीकृष्ण देवा यांनी 50 वर्षांमध्ये जे आयोजन होतं तिथे उमेश मात्रे सलग 3 आणि गंगा इंगोले हा 3 सलग कंटिन्यू मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. बघूया तो सामन्यामध्ये जर ठरला तर गंगा इंगोले आणि उमेश मात्रेंच्या बरोबर पंक्तीत जाऊन बसतो सलग 3 सामना वीर घेताना. पण ही लढत अतिशय महत्वपूर्ण असेल. एका बाजूला एक दिग्गज आणि त्याला 2 करताना अजूनही एक दादा खेळाडू नवी मुंबईचा आपण पाहतोय. चला वेळ जास्ती घेऊ नका गणेश, याचा फटका मात्र तुम्हाला बसायला लागेल. म्हणजे कालोखामध्ये जसं 2007 वर्ल्ड कप हे खेळताना पाहिलं होतं अंतिम फेरीचा श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान, तसं काहीतरी झालं तर सामना मात्र याच दिवशी खेळतील. मग नो एक्सक्यूज. सामना बरोबर सुटला तर विकेट, विकेटी बरोबर सुटली तर नाणेफेकीचं कौल महत्वपूर्ण असेल. रिद्धिसिद्धी चषक 2019 पर्व 8 आजची शेवटची लढत, जो जिंकेल तो प्रवेश करेल सुपर 3 ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल. एकला पहिलं 50,000, द्वितीय 25,000, तिसरं आणि त्याचबरोबर आमचे लाडके युवा नेते तरुण तडपदार वैभवजी नाईक साहेब यांच्या कडून स्पॉन्सर केलेल्या अकर्ष ट्रॉफ्या आपल्या पिताश्री तुकारामजी नाईक साहेब यांच्या स्फूर्तीस अभिवादन करून या ट्रॉफीस त्यांच्या लाडक्या पुत्राकडून स्पॉन्सर झाले. लेट स्टार्ट टू गे सामन्याकडे जाणार आहोत. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज मिथुन वैती, लेफ्ट हँड राउंड द विकेट कमिंग बॉल टू समोर फलंदाज माजिद बलोच. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त देखणार टाकला, नॅचरल आउट कट करून गेला होता, सरळ हातामध्ये विकेट पेट धाम मात्र मिळत नाही, पुलन जाते आपले बॉलिंग पार्कवर. 5 ओव्हरचा सामना जमल्यानं माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि क्रिकेटमध्ये निस्सम प्रेम असतं ते आमचे आदरणीय अनंत पाटील साहेब यांचं आहे. बोंकोडे संघात 12 खेळाडू लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडूला टर्न केलाय, जातो सरळ सीमा पार. 4 धावाने इरादा स्पष्ट केलाय. व्हेरी गुड शॉट बाय माजिद बलोच. साहिल हार्दिक स्वागत आहे. तर बऱ्याच वेळेला चांगली स्कोरची भूमिका तुझ्या मार्फत इथे लिखली झाली, लिहिताना तू दिसतोयस आणि तेव्हा परत वापसीमध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. 2 खेळल्या, 4 ने खातं खोललं, बिनगडीबात 4 लागतात धावपळकावर. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीकर गावदेवी बोनकोडे माजिद फेसिंग टू मिथुन. काय जबरदस्त कसमकश, त्याचा गुड कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. ही एक कसमकश चाललेला चेंडू आणि फलीमध्ये पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर पुन्हा डॉट. एक कडवा संघर्ष पाहायला मिळतो गोलंदाज आणि फलंदाज माजिद बलोच मिथुनच्या. स्लीपर कॉन कोपॉन शॉट एक्स्ट्रा कव्हर अँड सिली मिड ऑफ इनसाइड द सर्कल ऑफ द ऑफ साइड. ओ फुल टॉस घेतली, नो मॅन इज देअर, डन डन गेट चेंडू स्टेट ऑफ द गाउच. ब्युटीफुल शॉट बाय माजिद. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली तरल्याला. थँक यू दिदी, थँक यू व्हेरी मच, खूप खूप आभार. तुझा फुल टॉस घेतली, अ सेफ शॉट ऑफ द ग्राउंड इन द स्ट्रेट ड्राइव्ह फॉर 4 runs. ब्युटिफुल शॉट, टायमिंग बाय मिसाल, क्लास टायमिंग बाय माजिद बलोच. 8 लागतात धावपळकर. पहिलं षटक मॅनेबॉल टाकताना लेफ्ट हँड ओ बॅच धोन मास्टरपीस. 2 झाले, एवढी ताकद वापरली होती बॅटच्या दरम्यान स्ट्रोक खेळताना. बॅट तुटली, धाव मात्र मिळते माजिद बलोचला. 1 धावने धावसंख्या पुढे जाईल गावदे बोनकोट. आज शेवटची लढत अतिशय महत्वपूर्ण लढत, जो जिंकेल तो सुपर 3 ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल आणि कमीत कमीत म्हणजे तिसरा दुसरा पहिलाही येऊ शकतो एवढी महत्वपूर्ण असे. हरेल तो स्पर्धेतून मात्र बाद होईल. आणि दोन्ही संघाचा विचार केला तर निखिल हा फलंदाज 50 सुटलेला आहे फॉर्म मध्ये. डावखोरा फलंदाजमध्ये जी ताकद दाखवली कारण त्याला कुणालने दिलेली साथ अतिशय महत्वपूर्ण होत्या, कारण मुख्याच्या शिणे आला कुणाल आणि सामन्याचे चित्र पालटून त्यांना एक सहाय्यक भूमिका त्याने बनवली, म्हणजे एक लवली इज सपोर्टिंग रोल बाय कुणाल अलॉंग विथ द निखिल. याला सहायता केली आणि एक चांगला संघ जे
गजानन कुक्षेत याला मात्र स्पर्धेतून मात्र बाहेर जायला लागलं होतं. त्याचं खरं कारण होत निखिल आणि ऐन मुख्य जशाने स्लॉगिंग ओरला येताना कुणाची ती आतिषबाजी फटकेबाजी असे पण 9 धावा लागतात धावपळकादर. शेवटचा सामना आपण पाहतोय रिद्धी सिद्धी चषक 2019 मध्ये बोंडकोडे गावदेवी दरम्यान जय गणेश सारसोच्या त्यानं फिल्डिंग मात्र स्वीकारले आणि पहिले षटक टाकताना मॅन्डेटरी पावपेच मिथुन ओ ग्रेट शॉट यार. यावेळेला टेक्निकल स्ट्रॉंग बॅट्समॅन जितू रावच्या बॅट वरून एक खळणी खळी चौकार 4 धावा. पहिले षटक संपते 13 धावा 13 धावा येतात. एक दमदार सुरुवात शॉट ऑफ प्लेनचा चेंडू होता बरोबर ओर द कबान एक्स्ट्रा कबर ही जागा शोधली इनफील्ड चिट केलं आणि दणदण करीत चेंडू सीमा पार 13 बिनगडी बाद अशी खणखणी सुरुवात. या जोडीने मागच्या सामन्यामध्ये एक अरामात कारण बरोबरी साधल्या असताना विकेट मात्र पडली होती माजिद बलोची 53 54 धावांचा लक्ष ठेवलं आणि या जोडीने जवळजवळ सामन्याची बरोबरी केली होती. एक धावांची आवश्यकता कॉट डेमन मात्र माजिद परतला होता. दुसरं षटक घेऊन अतिशय जबरदस्त चतुर चालाखी गोलंदाज अक्कल मध्ये मध्ये टाकणार चेंज ऑफ द पेस मध्येच एक चेंज ऑफ लेग ब्रेक मध्येच एक स्लोवन एक यॉर्क ज्याने टाकला होता अनुपला का बॅट आपोटली माझ्या सामन्यात द ग्रेट डिलिव्हरी द ब्रह्मास्त्र ऑफ द क्रिकेट हे यॉर्क केलं होतं याच गोलंदाजाने. राईट आर्म ओव्हर द विकेट स्विंग खतम केला आणि फेकून दिला हा त्याचा पॅटर्न शॉट आहे मग स्विंग हो स्विंगला खतम करून जातो या फटक्यावर माजिद 6 रन. साने धावसंख्या पुढे सरकते लाजवाब बेहतरीन शॉट ओव्हर द मिड विकेट स्लिप डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या मधून मात्र चेंडू जातोय सरळ 6 धाव्यांसाठी. ओ इथे संधी असेल कॅचेस विन द मॅच माजिद बलोच या फलंदाचा झेल सोडलाय हे नंतरच 5 षटकामध्ये समजेल त्याचा मोल किती अनमोल असेल. ड्रॉप द कॅच विथून वैती व्हेरी डिसअपॉइंटेड निराश करून जातो गणेशला तर माजिदचं बल फलंदाजीचा विचार केला किती ताकद आहे काही करू शकतो येणाऱ्या चेंडूवर धुमाकूल घालून आतिषबाजी करून सामना हिरावून घेऊन जाऊ शकतो हा फलंदाज माजिद एवढी त्याच्या मनगडात ताकद आहे. 21 धावा धावफळकावर दुसरं षटक लागताना चांगली विकेट मिळवत होती षटकात त्याच्यानंतर झेल उडाचा टॉपेत लागला होता. लपली यात स्लो लेग ब्रेक ज्याने एक ओळख निर्माण करून दिली एक नाव दिले गणेशला तोच टाकला स्लो वन लेग ब्रेक वा भाय वा लाजवाब स्वीट डिलिव्हरी टप्पा बरोबर गुडलेन ठेवला आणि चेंडू चेंज ऑफ द पेस जस्ट लाईक द अकीब जावेद स्लो बेट डिलिव्हरी ओनली 34 किलोमीटर पर आवर एवढ्या मध्ये लेग स्पिनर पेक्षा किंवा सोक असेल त्याच्यापेक्षा कमी जलगती टाकणारा हा अकीब जावेद ठरला 34 किलोमीटर पर त्याच्यापेक्षा कदाचित ही चेंडूची ही गती असेल. लवली या स्लो वन आणि लेग ब्रेक बीट करून गेला तर माझे सरका तुरंतर फलंदाज झाला. दोन षटक चालू 3 चेंडूचे समाप्ती 21 धावा लागतात धापकर बिनगडी बाद राईट हँड ओव्हर द विकेट क्विक डिलिव्हर टाकण्याचा प्रयत्न केला सोडून दिला परत कौतुक करायला लागेल जयेश विकेटच्या पाठीमागे चेंडूला मात्र त्याने अडवलं होतं पण दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा केला होता सातत्याने मी कौतुक करेन या कल्पेश पटेल कारण सातत्याने हा या आजच्या दिवसामध्ये मैदानात पंचाची भूमिका करताना छान पंचगिरी करताना त्याला साथ देताना अमोल घरात स्वर्लेक शॉट अंपायर गतीमध्ये परिवर्तन केलं नॉट फाइंड द स्टेट केला खराब क्षत्रक्षण दुर्दैव म्हणायला लागेल गणेश जे सोडला त्याच्या रनवर सहज 2 ढांकामधून चेंडू कव्हर दिशा पार करतो 4 धावा दुर्दैव म्हणायला लागेल कॅप्टन गणेश जेल गजाननचा चौकार विश्लेषण काय करणार झेड सुटला त्याच्यानंतर आरामात चेंडू अडवू शकला त्या इनसाइड सर्कल कव्ह पॉइंटच्या ठिकाणी असला एक सुमार दर्जाचं शक्तशन पाहायला लागलं मिळालं एक झेड सुटला 4 धावा मिळाल्या या फटक्यावर माजिद बलोचला संघाला पोहोचवलं 26 दुसरं षटक मार्गस्थ असताना स्वतः कर्णधार माजिद बलोचला गणेश
जोरदार फटका, हे आहे खेळ सुटण्याचा परिणाम, गंभीर परिणाम भोगायला लागतील एवढं मात्र निश्चित. चेंडू सीमापार, छे रन. अशा वर्षी दोन षटकात यातून एक चेंडू बाकी. मॅडरे पावच्या पहिल्या षटकात मिथुन वैद्यने धावा दिल्या होत्या 13. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडूला टर्न केलं स्वेअर लेगला आणि शत्रक्षण मात्र सरळ बीट करून जातोय स्वेअर लेगला, छेदून 4 धाब्यांसाठी. जवळजवळ 8 धाव संख्येने खेळत होता, त्याच्यानंतर चौकार, षटकार, चौकार, हे है एका मोठ्या फलंदाजाला जीवन देण्यानंतर त्याचं फळ अशा प्रकारे भोगावं लागतात. आइए डीजे, दोन षटक संपल्या, धावा 36, बिन गडीबात. थँक यू व्हेरी मच डीजे. दोन षटकांचा 18 धावांच्या सरासरीने या धाबा मात्र कुठल्या गेल्या. मॅडरे पावच्या षटकामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना गावती बोनकोडे संघानं विचार केला तर एक सेट अंपायर एक हमला बोल करताना 31 धावा, 36 मध्ये 31, केवळ 8 धावसंख्येवर होता. झेल सोडला तर सिली मेटापला होता, इनफील्ड चटकून गेला तर झेलाचा हा झेल सुटलेला होता साधा झेल म्हणण्यापेक्षा, पण चांगला दर्जेदार क्षेत्रक्ष होता मिथुन, त्याच्या हातून ही चूक झाली. झेल सुटला त्याच्यानंतर मात्र 31 धावसंख्येवर पोहोचला माजिद बलोच. दोन षटक 36 बिनगडी बाद, दमदार सुरुवात अतिशय महत्वपूर्ण सामन्यात. रितिसिद्धी चषक 2021 पर्व 8 मध्ये आपला पाहतो आजचा शेवटचा सामना गावदे बोनकोडे दरम्यान जय गणेश सारसोळे. तिसरा गोलंदाज विराज आहे, चांगला गोलंदाज आहे, चांगला क्रिकेट लेदर खेळलेला. उदय तांडेल इज अ सुपरबली प्लेड इज द फादर, वडील चांगला क्रिकेट खेळलाय आणि त्याच नावाने आणि तीच हुबेहूब तशी शैली जे आपण पण लास केन्स आणि क्रिस क्रेन्स यांच्या हुबेहूब स्टाईल मध्ये हे दोन पिता पुत्र ती स्टाईल जसं धावतो ओमदीमध्ये तरुमध्ये असं पूल केले पोलीस सक्सेसफुल होते का, पण इथे झेल देऊन मात्र परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, 36 धावसंकर जितेश राऊत परतलाय तंबूच्या दिशेने. एंड ऑफ द जितोस इनिंग, जाताना 4 धावा लाभल्या आपल्या खात्यावर, 4 धावांचा खेळचा असे वाटत. मॅन ऑफ द मॅच चा हिरो होऊन गेला होता मंदार नाईक, जॉईन टू द माजिद बलू. 43 धावांची एक बेहतरीन पाळी पहिल्या सामन्यामध्ये खेळली होती, तोच फलंदाज होतो मंदार नाईक. 36 एक गडी बाद, तिसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडूला विराज तांडेल ह्याला बळी मिळतो, इथे जोरदार फटका मारला, खराब क्षेत्रक्षण, कुन्नाळ हा क्षेत्रक्षणला बीट करून तो वाईडिश मिडाऊनला इन साइड सर्कलला जोरदार पार केला होता, पण थेट गेला होता वाईडिश मिडाऊनला. सुरेख क्षेत्रक्षण करताना तिथे पाहिलं गेलं निखिल, ज्याने सलग दोन सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला, तो इथे काऊ कानोरो वाईडिश मिडाऊनला. सुरेख क्षेत्रक्षण, धाव मात्र मिळते 1, 37 धावा लागतात एक गडी बाद. जितेश राऊत परतल्यानंतर एक गडी बाद 37, राईट आर्म राऊंड द विकेट, गतीमध्ये परिवर्तन केलं, जोरकार मारण्याचे तयारीमध्ये होते मंदार नाईक. या चतुराई हा गुण निश्चित आपल्या वडिलांकडून घेतलाय, कारण या प्रकारचे गोलंदाज चेंजावतोयस त्याचा वडील उदय तांडेल या गोलंदाजी, आणि तीच राईट आर्म राऊंड द विकेट जसं पिता यायचा तसं पुत्रही मात्र त्याच अकरण बॉलिंग मार्क पर राईट आर्म राऊंड द विकेट. ओ सुपरबली बॉल, काय कम बॅक करून दिला यार. दोन षटकामध्ये 36 तिसऱ्यांदा आला आणि सर्व तमाम प्रेक्षकांचं मन जिंकून गेला हा विराज उदय तांडेल. 5 चेंडू आटोपात लागल्यात, 1 विकेट आणि फक्त 2 धावा, सुपरबली वापसी. ड्राईव्ह केला थेट गेला कुठे, इथे संधी असेल विकेटची आणि पलट्याच्या मागे धावला, कारण ही विकेट ही तेवढी तगडी होती जो पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची बेहतरीन पारी खेळतो त्या चूक होती कुणालची, जी होती तू विकेट मिळवला अतिशय, कारण विकेटचा विचार पहिला सामना बरोबर सुटला, अतिशय चूक केली. मंदार नाईककडे न पाहता माजिद बलोचा विकेट घ्यायला गेला. इथे 3 षटकांचा खेळ, खरोखर कौतुक करायला लागेल, या षटकात धावा दिल्या फक्त 3. लवली बॉलिंग अनालिसिस बाय
विराज उदय तांदेल सुपरबली वापसी करून देतो, कारण 36 धावा आल्यावर मॅन्डेटरी पापाच्या 2 षटकानंतर बिनगडी बाद जसा आला विराज उदय तांडेल सामन्याचे चित्र पालटून गेला, संयम ठेवला, अंकुश ठेवला, गोलंदाजमध्ये विविधता आढळली ज्या त्याच्या वडिलाकडे आढळायची या ज्येष्ठ खेळाडूच्या पुत्राकडे मात्र आढळली ती विविधता. व्हॅरिएशन सुपरबली होतं, 3 धावा दिल्या आणि 1 महत्वाची विकेट जितेश राऊतची गारद केली. लेफ्ट हँड ओर द विकेट लपली बॉलिंग यार, तोच 2 सामन्याचा सामना बेन ज्याने प्रेक्षकांचे मन जिंकली, ज्याने तमाम पाहुण्यांचे एक छाप सोडून गेला, एक गळ्याच्या ताईत बनला तरी सिरीज मध्ये. ही स्पर्धा मी गाजवणार कारण सलग 2 सामन्यामध्ये हा हिरो ठरला निखिल. ही कमझिंग बॉल लेफ्ट हँड ओर द विकेट टू मंदार, जोरदार अपील आणि ऑफस्टंपच्या बाहेर जात असा एक चांगला उत्तर दिलाय. हे संकेत असते, ही खूण असते चांगल्या अंपायरची, कारण दाद मागितले तेव्हा उत्तर अपेक्षित असतं, उत्तर देणं अनिवार्य असतं. तो उत्तर दिलंय का चेंडू टप्पा पडल्यानंतर इज आउटस्विंग इज गिफ्ट ऑफ द गॉड हा जो होतो बाहेरला सोडून. लवली अंपायरिंग कल्पेश पटेल पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर, धावा लागल्या धापाळकावर 40 40 लॉस ऑफ विकेट. सामन्यामध्ये वापसी करून दिली त्याची बरोबर त्याच पावलावर पाऊल चालताना इज अ टॉप अप मॅन ऑफ द मॅच कंटिन्यूली 2 मॅचेस. तो गोलंदाजाले 2 सामन्यामध्ये सलग सामना वीर ठरला. गोलंदाजाचे आपले धार वापरताना अंकुश ठेवतो माझे सारखा समोर फलंदाज निखिलच्या. लेफ्ट हँड ओर द विकेट, जोरदार मारायचा चेंडूची उंची जास्ती, चान्स फॉर द अनदर विकेट. ओ चांगला प्रयत्न, अफलातून प्रयत्न, पण एज मिळत नाही, हाफ चान्स म्हणूया कारण डीप स्क्वेअरलेला होता, आला होता जवळ जवळ इनफिल्डच्या इथे 38 झेल सुटला. दुसऱ्यांदा सुदैव ठरला माजिद बलोच, झेल सुटला, 2 धाव मात्र मिळतात माजिदला. 2 धावसंख्या पुढे सरकते, चौथ्या षटका दरम्यान 1 गडी बाद 42 धावा. सुरेख दर्जेदार देखणं भव्य दिव्य स्पर्धा रिद्धी सिद्धी चषक 2019 आपल्या भेटीला गाय होणाले. पर्व 8 मध्ये इंडिया क्रिकेटच्या माध्यमातील लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या इथे आपण घर बसल्या पासून सुरेख पटका मधोमध घेतले ऑन ड्राईव्ह. ओ सुपरब्लिक अपेक्षित नव्हता जो अवघड एक चांगल्या खेळीचा अंत कम्स टू द एंड ऑफ द माजिद बलोच विकेट. दुसरं विकेटचं पतन, 2 गडी बाद धावा 42. परशु साठे नवीन फलंदाज, टायमिंग चुकलं आणि खरोखर जे अक्ष अवघड झेल होता तो झेल घेतला होता व्हाईटिस्ट लॉंग ऑफला. फुलटॉस घेतली, टायमिंग पुन्हा एकदा मात्र ट्रॅव्हल होत नाही, स्ट्रेट गेल्या, हातामध्ये सलग 2 धक्के दिले अफलातील गोलंदाजीवर. कम बॅक करून दिले विराज तांडेल, त्याच्यानंतर निखिलनं 5 चेंडू टाकले आणि इथे मध्ये चौथ्या 5व्या चेंडूवर सलग 2 हादरे देताना हॅट्रिक वर जातो हा गोलंदाज. 2 सामन्यामध्ये विचार केला 1987 ते हॅट्रिक अतिशय महत्वपूर्ण केली होती 42 षटकामध्ये. रिलायन्स कप चेतन शर्मा 4th, 5th, 6th यन चॅटफील्ड, यन स्मिथ आणि केन रुदर पडला पहिला त्रिफलचित, उजवी मधली डावी असं इष्ट मात्र वाकून गेलं होतं. ते खास आकर्षण होतं त्या हॅट्रिकचं 1987 विश्वकप रिलायन्स नागपूर नगर लपली हॅट्रिक. षटका खाल्यानंतर कोणी जीवन क्रिकेटमधला अलविदा केला असतं, पण काय संघर्ष केला, हॅट्रिक घेतली, चान्स फॉर द हॅट्रिक, हॅट्रिक चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आणि थँक्यू व्हेरी मच. 4 षटकांचा खेळ, 2 सामन्यामध्ये परशु साठे खेळत नव्हता, सामन्यामध्ये दिसला नाही. जसा तिसऱ्या सामन्या हॅट्रिक बॉलला आला
आणि कसा जिगरबाज फटका मारून या मनसुबे हॅट्रिकची उद्ध्वस्त करून गेला त्या निखिलच्या खेळान. 48वा शेवटचं अखेरचं स्लॉग वरला. आपलं पहिलं षटक अतिशय किफायती टाकलं होतं. टिचून गोलंदाजी, 3 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांनी गारद केली होती. तो यशस्वी गोलंदाज आपलं दुसरं आणि संघाचं अखेरचं षटक. विराज उदय तांडेल राईट हँड राऊंड द विकेट, पहिल्यांदा चेंडू पर्यंत. लवली या श्रीकृष्ण दीबा याच्यामध्ये 3 सामने आणि धुबी करून खेळला. फिल्डिंग करत नेरुल याच्या विरुद्ध त्याच्यानंतर मात्र अजून कमाई केली होती. त्या गरीब बाद होते चौथा, 5वा 5 गरीब बाद 49. दिवसीय स्पर्धा पण पाहतो. आजचा पहिला दिवस रिद्धी सिद्धी चषक 2019 पर्व 8 मधला शेवटची लढत पाहतो. शेवटचा सामना पहिल्या दिवसातील तो जिंकेल तो जाईल सुपर 3 ट्रँग्युलर सीरीज मध्ये. धावा लागल्यात 49, अजून 4 चेंडू बाकी आहेत. खरोखर गोलंदाजाला तोड नाही. बाल करू आपल्या एक लिझंड क्रिकेटर विताश्रीकडून घेतलेला गोलंदाज धार धार दाखवतो. विराज तांडेल राईट हँड राऊंड द विकेट, बॅकफुटवर गेला, स्विकेट मारायला होतं. तो टायमिंग मात्र चुकलं होतं, थेट गेलं होतं घोषित क्षेत्रावर. बॅकवर पॉइंट आणि गलीच्या ठिकाणी 1 धाव मात्र 50 धावा धावतो एकावर. 5 गडी बाद 50 धावा. गावदेवी बोंडकोडे पहिल्यांदा फलंदाजी अमृत केलं होतं आणि पिकेचा कौल जिंकल्यानंतर जे गणेश सरसोले कॅप्टन गणेश ही सेड वी फील्ड फर्स्ट. त्याच्यानं 2 षटकामध्ये 36 धावा आला होता आणि याच गोलंदाने वापसी करून दिली. तिसरं षटक संघाकडून टाकताना आपलं पहिलं होतं. 3 धावा देत 1 विकेट ती त्याने हासिल केली होती. तोच गोलंदाज शेवटचं षटक टाकताना संघाचं अलाउंड द कार्पेटला त्याच्या ऑन ड्राय केला, थेट गेला तर सुरेख शत्रक्षण. लाज जबाब या शत्रक्षणने मात्र इम्प्रेस केलं. चंदन लवली यार जो अवघड झेल होता माजी बलोचा तो अवघड जर घेतला पण इथे अराउंड द कार्पेट काय सुरेख सुरेख अव्वल दर्जाचं दर्जेदार शत्रक्षण चंदन. एकदा मित्र धावसंख्या 51. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू खेळण्यासाठी चेतन. 1 चेंडू 4 धावा षटकार मारून 1 धाम धडक्यामध्ये जोगाव या ठिकाणी इथं भेट करून गेला. खरं कौतुक करायला लागेल गोलंदाजा. स्ट्राईक रूट करण्याचा हा अनोखा अंदाज मध्ये इथे पाहायला मिळते. पण श्रीकृष्ण दिबा ही स्पर्धा होती त्यामुळे इथे तो नियम मात्र याला बंधनकारक होता. या नियमाला मात्र तिथे अटकाव करण्यात आला होता. स्ट्राईक रोटेट करायचं तर दोन्ही फलंदाजांना तिथे धावणं अनिवार्य होतं. हा नियम होता 50 वर्ष सुवर्ण मसुरी श्रीकृष्ण दिबा इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे पण जर लांब किपर असला जवळ असला तर मग इथे पण अटकाव करण्यात येईल असं योगेशची माहिती देतो. राईट हॅम राऊंड द विकेट टार्गेट कसा केलं. समोर संगीत ऐकूया सकाळच्या सदर्भ माहोल मध्ये.
ऑपरेट कर समोर गीत ऐकण्यासाठी अरे तिथे ऑपरेटर सोनेरी राटा जाव माझ वर्ग तरी कोणी देशी ने कोणी गावी ने सांग तुझ्या मनान काय करतय कोणी देशी ने कोणी गावी ने सांग तुझ्या मनान काय करतय कोणी देशी ने कोणी गावी ने सांग तुझ्या मनान काय करतय सुरुवात करा. हे नम्रतेची विनंती आहे. 11.20 अशी प्रति षटकामागे ही धावगती राखा लागेल ट्रँग्युलर सिरीज मध्ये पोहोचण्याचं. सुपर थ्री मध्ये जर पोहोचायचं असेल तर 11.20 इज रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. लवकरात स्पीडअप करा कारण अंधार पडू लागलेला आहे. सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि सूर्य मात्र थांबवणं कोणाला अजून तरी शक्य झालं नाही. म्हणून त्यासाठी वेळ अतिशय महत्वपूर्ण असेल. ज्या गोलंदाजाने खेळण्याचं पहिलं षटक टाकलं होतं त्याच्यानंतर फलंदाज येताना तोच फलंदाज पहिला चेंडू खेळणार जस्ट लाईक द नील जॉन्सन ऑफ द झिम्बाब्वे. स्टाईल ऑफ द नील जॉन्सन पहिला बॉल फेस करणार, पहिला चेंडू डिलिव्हर करणार असं नील जॉन्सन. 1999 ची ती स्पर्धा अतिशय टक्कर देताना दोन फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चुरस रिमार्क केली होती. नेक्स्ट स्टार्ट टू गेम 55 धाव पटकावला सागरीबा 56 धावांचं उत्तर देण्यासाठी मिथुन होती अँड टू टाइम्स इज कंजुकली टेकन मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड निखिल अदर एंड. सागरचंद पहिला चेंडू आणि येथे मध्ये पहिला झटका लागलाय. व्हेरी फास्ट डिलिव्हरी कॉट माजिद बलोज बोल डक गोल्डन डक देऊन माझा परतला हा फळन मिथुन वैती. फाईव्ह टाइम्स द लसित मलिंगा पहिल्या चेंडूवर पहिल्याच विकेट इनिंग मधलं घेणार लसित मलिंगा. टॉप ऑफ उठी इंटरनॅशनल क्रिकेट. त्याच्यानंतर वसीम अक्रम फोर टाइम्स, शॉन पॉलॅक साऊथ ऑफ फोर टाइम्स. असा मध्ये पहिल्या चेंडू पहिला हादरा दिला सागरचंद. सुवर्ण भोपला खात्यावर जमा केल्यानंतर तंबूच्या दिशेने मात्र परतला मिथुन ओती. 0-1 55 धाव पटकून 56 धावाचा उत्तर देताना सरा लवकरात लवकर स्पीडअप करा असं वारंवार माझी बॉलोच तिकडून सांगतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले टाकताना सागरचंद गावती बोनकडे कोण राईट अँड रॉन द विकेट टू निखिल. स्पेशल नकार दिला कौतुक करायला. टेम्परामेंट जबरदस्त आहे फलंदाजाकडे. संयम आहे कॉन्सन्ट्रेशन अँड जस्टन लँगर इज अ कोच ऑफ द ऑस्ट्रेलिया ही प्रशंसा करून गेलाय. चित्तेश्वर पुजारा काय संयम यार. संयम मला आम्ही सलाम करतो असं कोचिंगच मध्ये वर्ड्स होते. चित्तेश्वर पुजारा वेलकम. ओ सुपर्ब बॉल मॅग्निफिसंट डिलिव्हरी. गुडलेनला टप्पा पडलाय गेला सरळ हातामध्ये विकेट कीपर चेतनच्या. धाव मात्र अजूनही निघले खातं खोलणं बाकी आहे. एक वाईटचा मात्र धाव मिळवते. एक गडी बाद एक 56 धावांचे 5 ओव्हर मध्ये लक्ष समोर आहे जे गेले सरसले या टीम समोर. सुपर कौतुक करायला लागेल. नो रूम एक्झॅक्टली सुमती गेम इज अ परफॉर्मन्स गेम. बऱ्याचसे कॉमेंटेटर या चेंडूला एक नाकाला सुंगून मिळवतात चेंडू. दॅट इज अ लवली बॉलिंग बाय सागरचंद. मॅन पॉन गावटी बोनकोडे पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. गोलंदाजे धार मात्र अतिशय गडवे झुंज द्यायला लागेल. विचार केला स्वप्नील माजीत या गोलंदाजाचा. टर्न केले चेंडू जातो स्वरले गेला बरेचसे तरी माजी बलोचला मात्र चेंडू मात्र बीट करून जातो 4 धाव्यांसाठी. गिरीश आणि माजी बलोच चेंडू मात्र बाजी मारतो या दोन शतकांना हरवून 4 धाव्यांसाठी. डीजे केले 4 धावाने आपला इरादा स्पष्ट केला. खातं खोललं 5 धावा 1 गडी बाद. पहिले षटक टाकताना मॅन्डेटरी पावर प्लेचा सागरचंद. चांगला फटका थेट मात्र
अभिनंदन कर्णधार गणेश होते, जे सरसोळीचा कर्णधार कप्तान संघनायक अध्यक्ष ठेवायला की कप्तानी भारी खेळायला लागेल या कर्णधाराला, कारण संकटात आहे. दोन गडी बाद पाच अशी खराब स्थिती करून देतो. पहिलं पॉवर प्लेचे षटक टाकताना सागर चंद कम्स इन फॉर राईट आर्म ओव्हर द विकेट टू चंदन. पुढे सरसर टॅक गुड साऊंड द बॅट. ओ जस्ट अ शॉट यार, फक्त सेंटीमीटरचा फरक होता, नो इंचेस. व्हॉट अ जस्ट मिस यार, अंडर द रोप अँड चार रन. ब्युटिफुल शॉट बाय चंदन, चार धावा षटक पहिलं, नऊ दोन गडी बाद. संगीत ऐकल्यानंतर जास्त टीम मीटिंग घेऊ नका. माझी बलोच करा अंधार पडत चाललेला आहे. चार ओव्हरचा खेळ शेष आहे आणि ज्या महत्वपूर्ण खेळाडू दोन सामन्यामध्ये खेळताना दिसत नव्हता, हॅट्रिक चेंडूसाठी समोर होता निखिलच्या षटकार ठोकला आणि ज्या समा पूर्णपणे बॅकअप केलं होतं, कैचित पकडलं होतं, तर कैचिनला मात्र फाडून गेलं होतं स्वेल लेगला. हा षटकार चेंडू त्याने फेकून दिला तर स्वेल लेगला. तेरा धावांची महत्वपूर्ण खेळ केला, षटकार चौकार, फक्त पाच चेंडू घेतले, एक महत्वपूर्ण झेल टिपला आत्ताच आणि गोलंदाजासाठी ते किती महत्व आहे या परसो साठेचं या सामन्या दरम्यान. पाहू त्याचं दुसरं षटक, कारण स्वप्नील नाईक सारखा एक रफ्तार का राजा समोर असताना ते षटक, मात्र ते जोखीम जबाबदारी दिली परशु साटेकडे. याचं महत्व या सामन्यामध्ये किती आहे ते स्पष्ट दिसते. राईट आर्म ओव्हर द विकेट परशु साटे. पहिला चेंडू छट्टांचा हुक केले हलक्या हाताने कर्णधार गणेशनं, एक धाव वसूल केले, खातं खोललं आपलं, संघ मात्र पोचणार धावर. लक्षात 56 धावांचं, अजूनही 46 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असेल 23 चेंडूचा खेळ शेष आहे. अतिशय महत्वपूर्ण लढत, जो जिंकेल तो टॉप ऑफ 3 मध्ये जाईल. रिद्धी सिद्धी चषक 2019 पहिला संघ ठरेल आज सुपर 3 मध्ये जाणारा. त्यासाठी चाललेली कडवी झुंज घमासान काटके टक्कर गोळंदाज झाले आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं. परशु साटे कमजिंग गोल राईट आर्म ओव्हर द विकेट टू कॅप्टन गणेश. सुरेख चेंडू लो ऑफ फुलटॉस म्हणायचं अपॉलवर घेत त्याला दिशा दिली. ताळमेळ चांगला होता, एनपीचं खराब क्षेत्रशे पाहायला मिळलं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला गिरीश नाईक स्टँडिंग ऑफ द फिल्डिंग अब शॉर्ट स्क्वेअर लेग बीट करून गेला. तर दोन धाव मात्र वसूल केले, दोन धाव आपल्या खात्यात लावल्या, तीन वर पोहोचतोय गणेश आणि तीन दोनने धाव संख्या बराबर. साहिल आमच्या साथीला जोडले, साहिल तुझं स्वागत आहे. स्कोरची सर्वोत्तम भूमिका निभावताना हा साहिल लपली बॉलिंग आहे, ग्रेट, नो रूम, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. दोन चेंडू बघितले, एक ठेवला ऑफसाइड ऑफस्टम, मजबूर केले होते खळून काढण्यासाठी. आणि हा चेंडू दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द इंटरनॅशनल क्रिकेट इज यॉर्क. ब्रह्मास्त्र क्रिकेट, स्लो वन डिलिव्हरी बट एक्झॅक्टली मिडल अँड लेग स्टम्प टू पॉपिंग क्रीज यॉर्क. धाव मात्र मिळेल एक, 13 धाव संख्या, दोन गडी बाद अशी खराब स्थितीमध्ये 56 होता लक्षात घ्या. दुसरं षटक आणि पहिला चंडा खरोखर विविध ताटल्ली मजबूर केले. एक तर विचार करता गोलंदाजी एक चतुराने अक्कनमंदीची गोलंदाजी, नो रूम, रूम देत नाही एक्स्ट्रा किंवा पुल करण्यासाठी. चेंडू पडला ना तर अंगावर होते, ही खासियत आहे या षटकाची. परसूसाठी लपली बॉलिंग कॅर, पुन्हा जाते बॉलिंग बरोबर आपला पाचवा चेंडू टाकण्यासाठी या षटकातील. राईट हँड ओव्हर द विकेट फुलटॉस घेतली, लिप फुलटॉस जातो स्वर लेगला, टर्न केले मिड विकेट क्षेत्र क्षण होते, इथे चांगला प्रयत्न केला होता जितू राव होते, गुड फिल्डिंग इज देअर. दोन धाव मात्र मिळते त्या दरम्यान चंदनला, सुपरली लाज जबाब क्षेत्रक्षण, चौकार अडवला जितू रावतनं, दोन धावा आपल्या संघासाठी कामे केल्या. इथे पाच चेंडूची दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावा 15 लागते, दोन गडी बाद. स्लो बट स्टेडी विंदर इस सावकाश, परंतु या प्रकारची शर्यत जिंकली जाऊ शकते कासव आणि ससाच्या बाबतीत म्हटलं तर. बेसावत राहिला तर सामना हिरावून घेऊ शकतो एवढी क्षमता आहे. चेंडू खराब घोषित केलं तर कल्पेश पटेल इज स्टँडिंग विथ द अंपायर, इट डिक्लेअर व्हाईट कॉल. 16 धावा धावफलकावर. संयम धैर्य आणि संघर्ष या महत्वपूर्ण तीन गोष्टी दिसल्या तर काही करू शकतो खेळाडू. आणि क्रिकेट असेल हे माध्यम, ते इथे मध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्रक्षण होतो. दुसरी धाव मात्र पूर्ण केली या दरम्यान, जोपर्यंत फील्ड केले जाईल जितू राऊत याच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान फील्ड करत होता. आणखी दोन धाव मात्र चंदनला. दोन षटकांचा मॅडीबॉलचा खेळ समाप्त होतो. 56
त्रेपन्न धावाला उत्तर देताना दोन गडीबाद धावा लागल्यात 18. आई डीजे एक चांगले गीत घेऊन थोड्या वेळासाठी. दोन षटकांचा खेळ संपला 18 धावा दोन गडी बाद. बघूया कोण घेऊन येते तिसरं षटक. अतिशय सुपर सिक्स मध्ये जेव्हा सुपर थ्री मध्ये ट्रँगुलॉन मध्ये आले होते श्रीकृष्ण दिवा तुम्ही इलेव्हन गणसोली आणि मुंकोड इलेव्हन सीएम चषक त्यामध्ये मी म्हटलं होतं एकमेव गोलंदाज टोला होता बोल आउट मध्ये हा हिट करणारा स्टम्पला तोच गोलंदाज होते मोहन ज्यानं कुमार विरुद्ध ती धार दाखवली होती रामतनु जे धावा लागल्यात 18 यार. सांगतो या षटकानंतर सांगतो समीकरण लगेचच आपल्या समोर आम्ही धाबा चंदल सांगू तोपर्यंत 12 चेंडूचा खेळ उर्वरित राहिल्यानंतर ड्राईव्ह केलं स्टेअर केलं लपली हा फलंदाजी अपेक्षा आहे हा काही करू शकतो बनगटात ताकद दाखवली होती मागच्या सामन्यामध्ये स्लॉगिंग हाणामरच्या षटकामध्ये येताना खुलना आणले दम काढला होता बॅटचं पाणी पाजलं होतं अगेन्स्ट खेळताना आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये जय गजानन कुक्ष संघासमोर हिरावून आणला होता सामन्याचा जरी मॅन ऑफ द मॅच निकी ठरला पण सामन्यामध्ये जी भूमिका निघाली होती त्याला तोड नव्हती असं फलंदाजी करणार सामना हिरावून घ्यायची ज्यामध्ये क्षमता आहे दोन गडी बाद तीन गडी बाद 18 धावा लागतात लक्षात 56 धावांचं तिसरं षटक आणि आपलं पहिलं टाकताना मोहन पहिल्या चेंडूर पहिली विकेट स्वप्नील नाईकच्या हातात झेल दिलाय आणि परतला कर्णधार दोन धावसंख्येवर त्याच्या जागी कुणाल स्लीपर पॉइंट कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर कॉर्नर डीप स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग आणि सिलिम बीट डाउन राईट आर्म उर्दू विकेट ओ टॅक ही ताकद आहे मी म्हटलं जागच्या जागेच जाऊ नका पिक्चर अभिनय बाकी आहे मेरे दोस्त ट्रायल दाखवली पहिल्या चेंडू षटकार ठोकला जोरदार स्वागत केलं मोहनच पुन्हा एकदा टर्न केला चेंडू जातो मिड विकेटला फटप्पा पडला दुरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो दिशान घोषित केलं कल्पेश पटेल अंपायर से व्हाईट कॉल एक धावा तर मोडली जाईल छप्पन धावांचं लक्ष ठेवलंय जाते बोलिक मार्कर मोहन मॅनपॉन गावडी बी बोनकोडे कमजिंग बोल टू द कुणाल
असावा. कुठे होतो कुठे आलो शत्रक्षण आपले जागा मात्र अंधार पडत चालत आता फटक्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला पसर लपली प्लेट आहे. तीन चेंडू खेळल्या संजीवनी दिला पहिला चेंडू षटका चौकार षटका आणि एक धावा समीकरण चेंडू तिसऱ्या षटकातील मोहन टू चंदन टॅक गुड साऊंड ऑफ द बॅट सेट इथे फटकावला मरण तो चुंची जास्ती माझी बलस चेंडू मला डायरेक्टली हिट करायला करणार होता परंतु चंदन चांगली खेळी करू चंदनचा विचार केला तर दोन चौकार त्याने मधल्या वैयक्तिक आठ डाव संख्येवर खेळतोय पण सामन्याच्या सूत्रमध्ये रूप होता तो नूर पालटून गेला फलंदाज कुणाल येणारे चेंडू असले दहा चेंडू तेरा धावा दोन एखाद्या एक दोन डॉट निघाले तर सामन्यामध्ये रंगत आणू शकतो अजूनही हा सागर चान पण स्वप्नील मात्र गोलंदाजी करताना दिसत नाही कुठे इंजुरी मात्र वरती आले असेल जे गोलंदाजाने घसरलं इथे मात्र सुरेख चेंडू वापसीकरणं जोरदार अपील केले प्रश्न विचारला होता परंतु पायाला लागला आणि इशारा होता लेग बायचा एकदा मात्र मिळेल अतिरिक्त रूपाने धावफळकामध्ये जय गणेश सारसुळेच्या धावा लागल्या 44 लक्ष 56 धावांचं चौथ्या षटकातले तीन चेंडू आतापर्यंत टाकल्यात सागर चान वैयक्तिक दुसरं पहिलं षटक टाकलं होतं सागर चान 9 धावा मेडल पॉवरच्या दिल्या होत्या पहिल्या षटकात आणि दोन मात्र हादरे दिले होते त्या षटकामध्ये इज अ लवली स्टार्ट ऑफ द व्हेरी फर्स्ट मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे दुसरं षटक टाकताना संघाचं चौथं 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 9 चेंडू आणि 12 धावा अजून सामन्यामध्ये काहीही होऊ शकतो ग्रेट बॉलिंग आठ चेंडू 12 धावा परतलाय जाता जाता 7 चेंडू खेळला 20 धावांचा खेळचा अंत अतिशय महत्वाच्या क्षणी हा प्लम विकेट पायची तडला आणि दार ठरला छाप सोडून गेला 8 चेंडू 12 धावा 8 चेंडू 12
सात चेंडूचा खेळ बाकी आहे, 12 धावा. काय का असं याला म्हटला सैड्याच्या रंग प्रमाणे बदल. लाईट ची व्यवस्था, यस मनोहर ठाकूर बरोबर म्हणतात, लाईट ची व्यवस्था झाली खरोखरच. ज्या दुखापत होती त्यामुळे अतिशय महत्वाचं षटक आहे. 7 चेंडू 12 धावा. वेद रायडर्स जर स्वप्नील घेतोय तो रोख रुपये 1000 कुलदीप यांचा सुपुत्र वेद रायडर्स. वेद रायडर्स कडून 1000 रुपये. 7 चेंडू 12 धावा. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रफ्तार करा. काय वेग आहे यार. देवगड मध्ये जसा चेंडू टाकताना घसरला होता, दुखापत झाली असताना इथे मला मॅन्डेटरी पाव जय सारसोले. म्हणजे एक दाम मध्ये अजून प्लस पॉइंट आहे पण नाणे पेक मात्र जय मात्र डाव्या स्टँडला सोडून त्या दिशा पाहिली होती. इथे मात्र खराब चेंडू घोषित केलं होतं पण सर कल्पेश पटेल ई डिक्लेअर वाईट. एक धाव मात्र मिळेल, 45 धावा लागतात धावपळकावर. आणखीन 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. स्लीपर पॉइंट डीप कव लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग स्वप्नील निघालाय. राईट ओव्हर द विकेट. ओ लवली बॉल या. काय गती आहे. इथे मात्र पडताळ लागेल. सॅक्रिफाईस करतोय. सातवा गरीब आपल्या विक्रमी जे हॅट्रिक घेतली परत तिथे विकेट मात्र मिळालं रन आउट. हे संधी असेल वेद एंटरप्राइजेस वेद रायडर्स कडून कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ बीमार नोबॉल घोषणा केली. एक नाम तर मिळेल आणि त्याच्यानंतर चेंडू असेल. एक ताकीद दिली गेली कल्पेश पटेल या पंचाने. या प्रमाणे चेंडू यस डेफिनेटली यार नो क्वेश्चन. चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडू असेल. 3 चेंडू 10 धावा.
तीन चेंडू दहा धावा काय सामना होता यार काय कुठे आणलं पाळलं जसं अप अँड डाऊन चढ उतार पाय म्हणे सामन्या दरम्यान दोन चेंडू आणि दहा दोन चेंडू दहा धावा षटकार चौका सिनेमा जाणार पहिला